जरांगी पाटील सोबत सुरू असलेली बच्चू कडू यांची बोलणी फिसकटलेली आहे अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. जरांगी पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि लोकसभेत जावं असा सल्लाही आंबेडकरांनी दिलाय. सरकार आरक्षण देण्याच्या मूडमध्ये नाही असा आरोपही आंबेडकरांनी केलाय. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने बच्चू कडू यांना जरांगे पाटील यांच्याशी बोलायला पाठवलं, परंतु ती असणारी बोलणी अयशस्वी झाली अशा रीतीचं निरोप आहेत माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या निमित्ताने गरीब मराठामधली नेतृत्व उभं राहिलं, श्रीमंत मराठा हा त्याच्यामुळे हादरलेला आहे. शासनावरती एका प्रकारचा दबाव त्या ठिकाणी टाकला जातो आहे की काही करा आणि ह्याला पोस्टपोन करा अशी असणारी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूस शासनाच्या वतीने जे सांगण्यात आलं की 54 लाख नोंदणी ह्या सापडल्या, कुणबी समाजाच्या 54 लाख नोंदणी सापडल्या, आता प्रत्येक घरामध्ये आपण असणारं 4 माणसं त्या ठिकाणी धरली तर एकंदरीत 3 कोटीच्या आसपास कुणबी समाजाची संख्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटी असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये 3-3.5 लाख कोटी हे असणारं महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. तेव्हा हे जे आकडे सरकार सांगतंय हे फसवे आहेत आणि कुठेतरी दंगलीचा जो अजेंडा आहे तो दंगलीचा अजेंडा त्या ठिकाणी राबवला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.